पंकजा मुंडे आणि राज्यातील भाजप नेते यांच्यामध्ये मतभेद आणि छुपावाद असल्याचं अनेकदा त्यांची वक्तव्य, नाराजी आणि पंकजांची अनेक व्यासपीठांवरील अनुपस्थिती यावरून पाहायला मिळतं. त्यात पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच या कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय GST आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान या कारवाईनंतर भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तसेच ही कारवाई पंकजा मुंडेंवर राजकीय हेतूने केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. या यात्रेला महाराष्ट्रातील 10 ते 11 जिल्ह्यांमध्ये भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळेच भाजपकडून मुंडेंच्या ताब्यात असलेल्या या कारखान्यावर कारवाई केली जात असल्याची राजकीय चर्चा पाहायला मिळते. तसेच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या भाजपातील 2 नेत्यांमधील मतभेद कायम चर्चेत राहिले आहेत. त्यामुळेच या साखर कारखान्यावरील कारवाईमध्ये राजकारण होत आहे का असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातोय.